कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे। जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर जास्त आहे। जोरदार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यामध्ये मोठी वाढ होती आहे। पंचगंगा नदीचं पाणी आज सकाळी पात्राबाहेर पडलं आहे। नदीच्या पाण्याची पातळी 30 फूट 10 इंच इतकी आहे। गेल्या 24 तासात सरासरी 58.83 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सर्वात जास्त पाऊस गगनबावडा तालुक्यामध्ये 125.50 मिलीमीटर तर चंदगड तालुक्यामध्ये 94 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कोल्हापूर शहरातील स्टेशन रोडवर पाणी तुंबल्यामुळे वाहनधारकांना अक्षरशः गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली आहे। यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे। बहुतांश जिल्ह्यातील सर्वच नद्या नाले आता दुथडी भरून वाहू लागले आहेत। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या सोबत आहेत। प्रताप, कोल्हापूर शहरात आणि जिल्ह्यामध्ये पावसाची काय परिस्थिती आहे या क्षणी? कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस पडतोय, विशेषतः पश्चिम भागात पावसाचा जोर खूप चांगला आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुद्धा हीच परिस्थिती, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते। पंचगंगा दुथडी भरून वाहते, त्याचबरोबर कुंभी कासरी या नद्यांचं पाणी पातळ पडलेलं आहे। पंचगंगेचे सुद्धा पाणी पातळी जी आहे ती झपाट्याने वाढत असून आज सकाळीच पंचगंगेचं जे पाणी आहे ते नदीबाहेर पडलेलं आहे, त्यामुळे आता अनेक बंधाऱ्यावर पाणी झालेलं आहे। टेकवडे जे गगनबावडा तालुक्यातलं छोटस गाव आहे त्या गावाला पाण्याने वेढा सुद्धा दिलेला आहे। एकूणच आपण बघतोय की सुरुवातीच्या काळामध्ये पावसानं विश्रांती घेतली होती, पण आता मात्र पाऊस जिल्ह्यामध्ये दमदार कोसळत असल्यामुळं सगळा जलमय झाला असं म्हणायला काही हरकत नाहीये। कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने अनेक रस्ते जलमय झालेले आहेत। शाहूपुरी भागात तरी गुडघ्यावर पाणी साचलेलं आहे, त्यामुळं असाच पाऊस जर पडत राहिला तर अनेक संकटांना सामोरं जाणं लागेल अशी स्थिती एकूण कोल्हापूरला दिसून येते। कुल धन्यवाद प्रताप या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।